बिरवाड़ी येथील दशानेमा गुजराती समाज गरबा नृत्याला 108 वर्ष पूर्ण। गरबा खेळण्यासाठी खास अमेरिकेच्या चाकरमान्यांचा देखील सहभाग। संपूर्ण भारतामध्ये नवरात्र उत्सव हा सण प्रत्येक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। यामध्ये सर्वात जास्त म्हणजे गरबा नृत्याला मोठं महत्त्व दिलं जातं। महाड तालुक्यामध्ये देखील अनेक मंडळांकडून नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। बिरवाडी येथील दशानेमा गुजराती समाज यांच्याकडून गरबा नृत्याला तर तब्बल 108 वर्ष पूर्ण झाली आहेत। मला एकच सांगायचं की बिरवाडी सारखी एकी मी जगभर बघितली नाही आहे, एवढं मी सांगते। मी गेले 40 वर्ष बिरवाडी सोडून झाली, पण मला बिरवाडी असा एक दिवस नाही की बिरवाडीची आठवण येत नाही। दिवाळी, गरबा, गणपती, मी दरवर्षी गणपतीला येते, पण ह्या वर्षीपासून ठरवलंय गरब्याला यायचं। 100 वर्ष होऊन गेली गरबा नृत्य बिरवाडीमध्ये चालू आहे, आणि आम्ही करतोय तेव्हा 75 सालापासून आम्ही याच्यामध्ये सहभाग आहोत। जेव्हा आम्ही ते 75 साली बिरवाडीत आलो तेव्हापासून आम्ही गरब्यात आहोत। आम्ही खूप प्रकारे बसवले, कुठे तरी खेळायला गेलोय, बक्षिसं कमवलेत, सगळे प्रकार आम्ही करून झाले गरब्याचे। आता या मुली पण चांगलं करताय। आपल्यामध्ये जे आपल्या समाजामध्ये जे एकियाने संघटन आहे त्याबद्दल काय सांगा? आमच्या बिरवाडीच्या गुजराती समाजाच्या सारखी एकी कुठेच नाही, आणि कुठलाही कार्यक्रम असला की सगळे एकत्र येतात। काही झालं तरी चांगलं वाईट कळी येऊ दे, सगळे एकत्रपणे येतात आणि सगळे एकमेकांना सामावून घेतात, आणि सगळे सगळ्यांच्या सुख दुःखात आम्ही सहभागी असतो। आणि आमच्या माहेर वसणी जरी बाहेर गावी असल्या तरी सुद्धा त्या आम्हाला इथे आल्यावर सहभाग करतात, कसली मदत करतात, आम्हाला पाठिंबा देतात, आणि आमच्या बरोबर येऊन त्या खेळतात बिळतात, सर्व सगळ्यात मिक्स होतात। खरं सांगायचं तर गुजराती लोकांचाच हा गरबा नृत्य आहे, त्यामुळे आम्ही अक्षर खूप आनंदाने हा दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा करतो। तसंच आमच्या इथे समाजामध्ये रोज फॅन्सी ड्रेस म्हणा, महागरबा तर आयोजित असतोच, मॅचिंग, भोंडला, हे सगळे कार्यक्रम खूप सुंदररित्या पार पडतात। शंभर वर्ष क्रॉस झालेली आहे, आणि मी आहे आम्ही सगळे म्हणजे नवीन पिढी तर खूप उत्साहाने दरवर्षी इथे खेळायला येतात। विविध प्रकारचे रास गरबा सगळे गरबे खेळत असतात। आता आमच्या तर सगळ्या बाकीच्या सिनियर सिटीजन्सनी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे, त्याचप्रमाणे आम्ही 9 दिवस इथे समईचं पारंपरिक पद्धतीने पूजन करतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढतो। आणि आमच्यामध्ये आबला, वृद्ध आणि सगळे आमचे जेंट्स म्हणजे पुरुष हा देखील, पुरुष वर्ग हा देखील ते समाज बांधव सगळे एकत्र येऊन नवरात्रीचा उत्सव साजरा करतो, आणि रोज थोड्याफार प्रमाणामध्ये अल्पोपहार देखील कार्यक्रम आयोजित केलेले असतात। या समाजाकडून गरबा नृत्याव्यतिरिक्त अनेक पारंपरिक खेळ देखील खेळवले जातात, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील राबवले जातात। मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी, महिला, लहान मुलांसहित या कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असतात। या गरबा नृत्यासाठी तर खास अमेरिका येथे रहिवासी असलेल्या चाकरमान्यांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड। अपडेट साठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।